त्याच्याकडे नाईट असतात, तिकडे डे असतो आणि त्या डे ला त्याचं वर्किंग चालू होतं बँकिंगचं, त्या आपली बँकिंग क्लोज असती, तो एक दीड दिवसाचा तो इम्पॅक्ट पडतो. तेवढाच इम्पॅक्ट हा सगळ्यात महत्वाचा आहे की त्याच्यासाठी आम्ही 18-18 तास त्यांच्याबरोबर कनेक्ट राहतो आणि त्यांच्याबरोबर कंटिन्यू मेलवर, मेसेजवर आणि फोनवर त्यांच्याबरोबर कनेक्ट राहून आम्ही त्याचे कंटिन्यू डिटेल्स घेतो. मग त्या डिटेल्स आम्ही तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत, त्याबद्दल आम्ही कॉन्फिडंट आहोत. तुमचे पैसे तुम्हाला एक ना एक रुपये व्याजासहित द्यायला कॉन्फिडंट, तुम्ही त्याच्याबद्दल काळजी करू नका. 21 तारीख आम्ही तुम्हाला दिलेली आहे, सगळं नियोजन लावून दिलेली आहे. त्या नियोजनाप्रमाणे आम्ही त्यावेळेस तुम्हाला म्हणलो होतो की आम्ही त्यात ब्रिदिंग टाईम घेतला होता. त्याची एक क्वेश्चनरी आली, ब्रिदिंग टाईम वाढला ह्याच्यासाठी, कारण बीजी हा त्याच्यासाठी त्या 2000 कोटीला सगळ्यात महत्वाचा भाग आहे की त्या बीजी जी कंप्लायन्स आहे जी RBI कडे गेल्यानंतर मग आपले 2000 कोटी रेज होणार होते. पण बीजीचा ऍक्सेप्टन्स द्यायला बँकर्सनी, NBFC कमर्शियल व्हेकल लोनवाल्या बँकर्सनी आणि वेंडर्सनी डिले करत गेले आणि आम्हाला त्यांना कन्व्हेन्स करावं लागलं, म्हणून हा 15 दिवसाचा ब्रिदिंग पिरियड ते वापरण्यात आला तिथं. आणि त्याच्यानंतर तो बीजी जो RBIचा कंप्लायन्स आहे आपल्या फंड्सला युटिलाइज करायला, तो बीजी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की जी बँक गॅरंटी आपले 8750 कोटी रुपये जी त्यांच्याकडे शिल्लक होते, त्याच्यातून बीजी रेज करून त्या बीजीतले फंड ते आपण त्या बँकरचा त्यांना देत आहोत आणि त्याच्यातून आपले 2000 कोटी रुपये जे आपल्या अकाउंटवर येत आहेत, त्या अकाउंट नंबर आपला दिलेला आहे, त्या अकाउंटवर ते पैसे येत आहेत आणि ते पैसे तुम्हाला तुमच्या सगळ्या अकाउंटला शेवटच्या व्याजासहित तुम्हाला मिळणार. बऱ्याच जणांनी मागच्या वेळेस क्वेश्चन केली होती की आमचे डिपॉझिट रिन्यूअल राहिले, रिन्यूअलची मागच्या वेळेस गाईडलाईन दिली होती. बऱ्याच जणांनी टोकनच्या वेळेला डिपॉझिट इन कॅश करून सेव्हिंगवर ठेवलेले, त्यांचं तेवढ्या दिवसाचं व्याजाचं नुकसान होतंय म्हणले. आम्ही त्यांना त्यावेळेस शब्द दिला, आमची टीम इथं बसली की तसं तसं ती एक गोष्टी डायरीवर नोंद करा, रोजच्या संध्याकाळच्या मिटिंगला आमच्या समोर मांडा, आम्ही आमच्याकडून त्याचं मेलवर अप्रूव्हल घ्या आणि लगेच तुम्हाला त्या लोकांचं जे व्याजाचं नुकसान होतं डिपॉझिटरचं ते व्याजही त्यांना कव्हर करून देण्यात येईल, हेही आम्ही सांगितलेलं आहे आणि तेही आजही सांगतो. याच्यात नुकसान कोणाचंही होणार नाही आहे. यापा तुम्ही आम्हाला प्रेम दिलेलं आहे, आमची कोणत्याही 1 रुपयाची लालच नाही आहे, हे मी वर्धापनदिनाला सांगितलेलं मागच्या वेळेस, आजही सांगतो. आजही तुमचं कोणाचंही नुकसान आम्हाला करायचं नाही, करणार पण नाही, कारण ते आमच्या नैतिकेमध्ये बसत पण नाही, प्रिन्सिपलमध्ये बसत नाही. ॲक्सिडेंट झालाय, घटना घडली, त्याच्याबरोबर त्रास तुम्हाला होतोय खूप मोठा आमच्या ॲक्सिडेंटमुळं, पण तो त्रास तुम्ही पण सहन केलेला आहे, त्याच्याबद्दल आम्ही तुमच्यासमोर नतमस्तक होतो. फक्त आता तो काही दिवस आणखीन त्रास सहन करायचा आहे सगळ्याला, सगळ्याचे पैसे मिळेपर्यंत. आणि आम्ही तुमच्यासमोरच आहोत, जसं भैया साहेबांनी सांगितलं की आम्ही जाणार आहे, आम्ही कुठं जाणार नाही. आमचे पासपोर्ट SP साहेबांकडे आम्ही जमा केलेले, आम्ही इथंच आहेत, कारण आमची द्यायची नैतिकता आहे म्हणून आम्हाला सोल्युशन मिळतील. द्यायची नैतिकता नसती तर सोल्युशन मिळालंच नसतं, पॉसिबलच नसतं. आणि ज्यांच्याकडून सोल्युशन घेतो ती मंडळी आमच्या पाठीशी उभा आहे की बाबा तुम्ही एवढ्या ह्याच्यातून द्यायची मानसिकता ठेवता, देण्यासाठी धडपड करतात. ह्या सगळ्या गोष्टी त्या बरोबर आहेत. याच्यामध्ये आणखीन काही क्वेश्चनरीचे आन्सर द्यायचे राहिले असतील तर साहेबांनी सांगितले, मी त्याला द्यायला रेडी आहे. जे फंड्स रिलेटेड आहे, फंड्स युटिलायझेशन आहे, वाटप ते युटिलायझेशन आहे, त्याची प्लॅनिंग आहे, डिपॉझिटरचं व्याजाचं काही नुकसान असेल त्याची प्लॅनिंग आहे, सेव्हिंगवरच्या पैशाची प्लॅनिंग आहे, टोकनची प्लॅनिंग आहे, चेकची प्लॅनिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टीची जे जे काही मांडलेतले मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्याला मी जवळजवळ तुम्हाला आन्सर दिलेला आहे. टीमलाही सांगितले तुमच्यासमोर की उद्यापासून ब्रँचेस उघडायच्यात आपल्याला, आपल्या ब्रँचेस उघडून आपल्याला शिष्टमंडळाची मदत घेऊन ब्रँच उघडायच्यात, बिलकुल व्हायबल होऊ नका. पहिला ट्रस्ट तुम्ही आमच्यावर ठेवा की आम्ही लोकांना पैसे द्यायला तयार आहोत, रेडी आहोत. ह्याचं सगळ्याच्या गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत. तुम्हालाही जे डॉक्युमेंट बघायचे असतील तर तुम्ही डॉक्युमेंट बघा, तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असेल तर त्याच्याबद्दल काही दुमत नाही, कारण हे डॉक्युमेंट आम्ही तुम्हालाही दाखवले नव्हते, कारण ते पब्लिकली करता येत नव्हते. कारण पब्लिकली केलं तर जसं हे कालच्या वेळेला पब्लिकली केलं, मेल गेला आपले 2-3 दिवस त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येतो, तर तो डिस्टर्बन्स नाही यावा म्हणून आपण पब्लिकली केलं नव्हतं. जे मेन ॲग्रीमेंट होतं 2500 पेजेसचं, पहिल्या दिवशी त्या शिष्टमंडळाच्या मिटिंगमध्ये सन्माननीय लोहिया साहेब CA होते, ती सगळी टीम होती, त्यावेळेस मॅडम होत्या, त्यांनी ते 2500 पेजेसचे ॲग्रीमेंट बघितलेले, त्यावेळेस लॉयर साहेब होते, सगळे होते. आणि त्याच्यानंतर ज्या ह्या सगळ्या प्रोसेस आहेत, त्याच्यानंतर ज्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. मांडताना आमची तुम्हाला विनंती आहे की आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, पैसे आलेले आहेत, फक्त तुम्ही व्हायबल होऊ नका. फॉरेन फंड्स आहेत, इकडं दिवस आहे तिकडं रात्र आहे, इकडं रात्र आहे तिकडं दिवस आहे. ह्याच्यात 1-1.5 दिवसाचा जर फरक पडला दिवस रात्रीमुळे तर तुम्ही लगेच निगेटिव्ह होऊ नका, ह्याची पण विनंती आहे. माझा शब्द आहे 21 तारखेला डॉट चालूच करायचं आहे.
म्हणजे त्याच्यात यत किंचितही हे नाही. त्याच्यासाठी मी इथपर्यंत माझे मेसेज तुम्हाला दाखविले त्यांच्यावर झालेले, तर मी तिथपर्यंत येऊ सर, मी त्याच्यावर माझा जोर होता. मी तुम्हाला 21 तारीख बोलतोय, मी त्यांना म्हणतो 21 तारखेला माझ्या इंडियामध्ये माझं बँकिंग चालू होतं, मला त्या डेला पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी आम्ही कन्फर्म आहोत, डाऊट घेऊ नका. विनंती एवढीच आहे, 100% समोर आहेत आम्ही, त्याची काळजी करू नका. वेळ जसा दिलाय तसा फंड्स तुमच्या हातात येऊ तर तुम्ही आम्हाला वेळच द्या, तुमचे पैसे घेत घेत चला. आम्ही त्याच्यात कुठंच मागं हटलेलो नाही, कुठल्याच गोष्टीत हटलेलो नाही. फक्त आमचा वेळ कुठल्या गोष्टीमध्ये डायव्हर्ट होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतो की वेळ द्या. मग कुणी कुठं काहीतरी केलं तर आम्हाला तिथं वेळ द्यावा लागतो, डिसिजन द्यावं लागतं, आमच्या टीमला कामाला लावावं लागतं. म्हणून आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे की आपण सगळे जसा वेळ दिला तसा वेळ द्या. आणि ह्या पद्धतीनं हे सगळे फंडचं नियोजन लागलेलं आहे, हे सगळे फंड सगळ्याला मिळत आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. बरीचशी मोठारी मंडळी इथं बसलेली आहे, ते पण ऐकतात, बरेच जण मलाही भेटलेत, चांगलं वाटलं. बऱ्याच दिवसांनी माझं भेट झालेली आहे. बरेच जण इथं सोलापूरला येऊन गेले, ताईच्या घरी येऊन गेले, त्यांना विचारलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी सांगितलं प्रत्येक मेंबर आमचा त्यांना आन्सरेबल आहे, काही अडचण नाही, ते घरी येऊन चहा पिऊन जातात, काही प्रॉब्लेम नाही. पण आम्ही आमच्या पद्धतीनं कामं करत राहतो आणि काम करून आम्ही तुम्हाला रिझल्ट देतो. शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या समोर डिले आहोत, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. आणि जिथं जिथं तुम्हाला आमच्याबद्दल डाऊट येईल तुम्ही बिंदास शिष्टमंडळाला विचारा. आणि शिष्टमंडळाला आमचं 100% सहकार्य, त्यांनी कधी पण अर्ज आम्हाला फोन करा की साहेब तुम्ही कुठे आहेत, त्याच्याबद्दल काहीच अडचण नाही. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी मी तुमच्यासमोर एकदम स्ट्रॉंगली आणि व्यवस्थित पद्धतीने मांडलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त आपले जे काही क्वेश्चन असतील तर आपण विचारू शकता शिष्टमंडळाच्या माध्यमातून. मी बँकेच्या कर्मचाऱ्याला जीएम म्हणून शिंदे साहेब आले असतील तर त्यांनी 2 मिनिटं बोला इथं समोर येऊन.